नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती की दहावीच्या चा पेपरमध्ये चांगला स्कोअर कसा करायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहावीमध्ये चांगला स्कोअर करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे त्या की तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला एटी फाईव्ह पर्सेंटपेक्षा जास्त मार्क्स मिळणार आहेत स्कोर तर तुमचा चांगला स्कोअर पण होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर आजचा हा व्हिडिओ सुरू करूयात आता दोन ते तीन महिन्याच्या नंतर बोर्डचा पेपर आलेला आहे तरी आता उरलेल्या तीन महिन्यात तुम्हाला काय काय करायचं आहे जेणेकरून तुमचा जो स्कोअर आहे चांगला आला पाहिजे तर माझी टिप्स नंबर एक असणार आहे तुम्ही सगळ्यात अगोदर तुमच्या प्रत्येक विषयाचा एक टाईम टेबल बनवायचा आहे म्हणजे ह्या टायमिंगमध्ये ह्या विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला थोडा थोडा टायमिंग द्यायचा आहे त्या त्या ते टायमिंगमध्ये त्या त्या ते विषयाचा तुम्ही अभ्यास करायचा आहे टिप्स नंबर दोन असणार आहे तुम्ही जे जे स्टडी केलेलं आहे त्याची अर्धा एक तास रिव्हिजन द्यायची आहे रिव्हिजन देण्यामुळे तुमचं ते कायमस्वरूपी लक्षात राहून जाईल आणि ते विसरणार पण नाही तुम्ही जे पण स्टडी कराल त्याच्यानंतर रिव्हिजन द्या जे तुम्हाला शाळेत किंवा क्लासमध्ये समजत नाही ते तुम्ही फोनवरती ऑनलाईन लेक्चर बघू शकता जे काही तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील ते तुम्ही ऑनलाईन लेक्चर बघून कन्सेप्ट जे आहेत क्लिअर केले पाहिजेत लाईक like मॅथमॅटिक्स जर मॅथमॅटिक्समध्ये तुमचे काही फॉर्म्युले किंवा काही एक्सरसाइज कम्प्लीट नसतील ते तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करून डायरेक्टली तुम्ही तिथे बघू शकता आणि तुमचा जो कन्सेप्ट आहे क्लिअर करू शकता टिप्स नंबर फोर ही खूप मेन टिप्स असणार आहे मित्रांनो तुम्हाला मागच्या दोन तीन वर्षातील पेपर बघायचे आहेत कशाप्रकारे त्याचा फॉर्मेट असतो सगळं काही तुम्हाला बघायचं आहे आणि तो पेपर सोडवायचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे तो पेपर सोडत असताना तुमच्या साईटला एक वॉच ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती टायमर लावायचा आहे जेवढा तुमचा पेपरला टायमिंग आहे ते तेवढाच टायमिंगमध्ये तेवढा पेपर आपला आपण सोडू शकतो का हे लक्षात घ्यायचं आहे मग नंतर तुमच्या लक्षात पण येईल की आपण कोणत्या पिढने पेपर सोडवला पाहिजे त्यानुसार तुमचा पेपर उरकेल बोर्डाच्या पेपरला टायमिंगला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून तिसरी टिप्स हीच असणार आहे की पेपरमध्ये टायमिंगला खूप महत्त्व द्या टिप्स नंबर फोर तुम्ही स्टडी करत असताना प्रत्येक पार्ट वाचू नका जो पण इम्पॉर्टंट पार्ट असेल तोच वाचा प्रत्येक सब्जेक्टमध्ये जे जे इम्पॉर्टंट आहे ते साईडला लिहून घ्या आणि फक्त त्याचा स्टडी तुम्ही करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आणि तुम्हाला बोर्ड पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा